गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय गुरुदेव दत्त। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय जय गुरुदेव दत्त। श्री दत्त महात्म्य अध्याय 36वा। या अध्यायामध्ये प्रभू दत्तात्रेय राजा अलरकाला मृत्यू केव्हा येणार हे मानवाने कसे ओळखावे या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले। पाठीला मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं की प्रभू दत्तात्रेयांनी अलर राजाला योगाभ्यास त्याचप्रमाणे सिद्धी सिद्धीचे लक्षणे याची उपदेश केला आहे। श्री दत्तप्रभूंचा तो उपदेश ऐकून राजा अलरकाने प्रभूंची नाना प्रकारे स्तुती करीत म्हटले, हे दयाघना, आपल्या उपदेशामृताचे प्राशन केल्यामुळे माझ्या सर्व वासना नाशा झाल्या आहेत। मला अत्यंत समाधान वाटत आहे। हे दीनबंधो, मृत्यूकाळी प्रणवाचा म्हणजेच ओंकार याचा उच्चार करीत शरीराचा त्याग करावा म्हणजे उत्तम गती प्राप्त होते असे आपण सांगितले, परंतु मृत्यू केव्हा येणार हे कसे ओळखावे? कारण पुष्कळदा मृत्यू अगदी अचानक येतो, तो आल्याची चावलही लागत नाही, म्हणून तो जवळ आल्याची काही लक्षणे समजली तर अंतकाळ ओळखून प्रणवोच्चार करता येईल। अलरकाची ही रास्तशंका ऐकून श्री दत्तात्रेयांना अतिशय हर्ष झाला आणि ते म्हणाले, हे अलरका, आपल्या जन्मपत्रिकेमध्ये लग्नस्थानापासून द्वितीय तृतीय सप्तम आणि अष्टम ही मारक स्थाने आहेत। या स्थानांचे जे अधिपती असतील त्यापैकी सर्वात बलिष्ठ अधिपतीच्या दशाकाळी मनुष्याला मृत्यू येतो। तसेच या अधिपतीबरोबर जो पापग्रह असेल तो देखील मृत्यूला कारण होतो असे ज्योतिषशास्त्रात म्हटलेले आहे। योगी लोक धारणेच्या सहाय्याने आपला मृत्यूकाळ ओळखू शकतात, परंतु जे ज्योतिषशास्त्रही जाणत नाहीत व योगशास्त्रही ज्यांना गती नाही अशांसाठी काही मृत्यू लक्षणे तुला सांगतो। आपला हात नाकाच्या समोर डोक्यावर धरावा। तो हात येथे बहुधा मनगट अभिप्रेत असेल। पुसटही दिसेनासा झाला, तसेच स्वतःचे नासाग्र आणि भ्रूमध्य दिसेनासा झाले तर आपले आयुष्य एकच वर्ष शिल्लक आहे असे समजावे। पहा, त्याचप्रमाणे आकाशगंगेचा मार्ग, शुक्रतारा, अरुंधतीची तारका किंवा ध्रुवतारा या गोष्टी दिशेनाशा झाल्या तरीही आपले आयुष्य फक्त एकच वर्ष शिल्लक आहे असे ओळखावे। सूर्य किरणारहित दिसू लागला व याउलट अग्निभोवती किरण दिसू लागले तर 11 महिन्यातच मृत्यू येणार असे निश्चित समजावे। स्वप्नात सुवर्ण, रौप्य, मळ किंवा मूत्र दृष्टीस पडणे, वांती होताना पाहणे ही लक्षणे
दहा महिन्यातच आयुष्याची अखेर होणार असे दर्शवतात. जागेपणी पिशाच्या दृष्टीस पडले. गंधर्व नगरे दिसू लागली. वृक्ष सुवर्णवर्णी दिसू लागले. तर 9 महिन्यातच मृत्यू गाठणार हे निश्चित समजावे. मनुष्याचा स्वभाव एकाएकी पारटला. म्हणजे चिडखोर मनुष्य एकाएकी शांत झाला किंवा या उलट शांत मनुष्य एकाएकी चिडचिड करू लागला. कृष्य मनुष्य थोड्याच दिवसात एकदम स्थूल झाला किंवा खूप स्थूल असलेला मनुष्य थोड्याच काळात एकदम कृश झाला. तर 8 महिन्याचे आयुष्य शिल्लक आहे हे ओळखून सावध असावे. भस्म धूळ आणि चिखल यावरून चालल्यानंतर ज्यांचे पाऊल त्यावर स्पष्ट उमटत नाही, गोटे आणि टाच अस्पष्टपणेच उमटतात. थोडक्यात काय, ज्यांचे पाय चालताना लटपटतात तो 7 महिन्यातच जगाचा निरोप घेणार असे समजावे. ज्याच्या मस्तकाला गिधाड कावळा कवडा किंवा अन्य मांसभक्षक पक्षी स्पर्श करतात अथवा लाळा पक्षी तोंडाला चावड्याची स्पर्श करतो त्याच्या आयुष्याची दोरी 6 महिन्यातच तुटणार असे ओळखावे. डोक्यावर वज्र नसताना म्हणजे टोपी पागोटी इत्यादी एखाद्याच्या मस्तकावर कावळ्याने चोच मारली किंवा पायाचा स्पर्श केला तर 5 महिन्यातच तो मनुष्य इहलोकाचा निरोप घेणार असे निश्चित समजावे. स्वप्नाची छाया विद्रूप दिसू लागली. मनाला उगाच भय वाटू लागले. तर 4 महिन्यात आयुष्याची इतश्री होणार असे समजण्यास हरकत नाही. हे अलर्का दक्षिण दिशेला आकाशात ढग नसताना वीज चमकताना दिसली. जलात इंद्रधनुष्यासारखी आकृती दृष्टीस पडली तर 3 महिन्यातच मृत्यू गाठणार हे ओळखावे. ज्याला आपला देह आरशात किंवा पाण्यातील प्रतिबिंबात शिरविरहित असा दृष्टीस पडेल त्याने आपले आयुष्य केवळ 2 महिनेच शिल्लक आहे असे समजावे. ज्याच्या शरीराला जिवंतपणी शवासारखी दुर्गंधी येऊ लागली. पाणी पिल्यावर ज्याच्या टाळाला चटकन कोरड पडते त्याला 15 दिवसातच यमलोकी जावे लागणार असे समजावे. डोक्यावरून स्नान केल्यानंतर ज्याच्या हृदयाजवळचा भाग सर्वात अगोदर शुष्क होतो. चंद्रकिरण देखील ज्यास उष्ण भासतात त्याचे आयुष्य फक्त 10 दिवस उरले आहे असे ओळखावे. तसेच काळे अथवा तांबडे वस्त्र परिधान केलेली स्त्री गात अथवा हसत आपला हात धरून आपल्याला दक्षिण दिशेकडे नेताना स्वप्नात दृष्टीस पडली अथवा जैन धर्मीय नग्न साधू स्वप्नात दिसला तरीही 10 दिवस आयुष्य शिल्लक आहे असे समजावे. स्वप्नामध्ये तेलाने माखलेला पुरुष दृष्टीस पडला तर मरण अगदी जवळ आले असे निश्चित समजावे. तसेच स्वप्नात जर आपण चिखलात अथवा शेणात पडल्याचे पाहिले किंवा अस्थी विस्तव केस भस्म वा क्रुद्ध सर्प यांचे दर्शन झाले तर मृत्यू अगदी निकट आला आहे असे समजण्यास हरकत नाही. तसेच स्वप्नात वाळून फुटून गेलेली म्हणजे भेगा पडलेली जमीन दृष्टीस पडली तर मृत्यू सान्निध्यात असला आहे असे समजावे. स्वप्नात कराकरा दात खाणारा भयंकर पुरुष शास्त्राने अथवा दगडाने आपल्याला मारहाण करताना दृष्टीस पडला तरी मृत्यू नजीक आल्याचे ते चिन्ह समजावे. सूर्योदयाच्या वेळी ज्याच्यापुढे कोल्हा उच्च स्वरात ओरडतो अथवा डावी प्रदक्षिणा घालतो, भरपूर जेवण करुणी ज्यास भूक लागल्यासारखेच वाटते, त्याचा ओठ बोलताना वारंवार चावला जातो, त्याची मृत्यूशी अगदी लवकरच गाठ पडणार
असे निश्चितपणे समजावे. ज्याला अग्नीचा वास येत नाही किंवा धुराचा वास हुंगून देखील तो दूरच आहे हे समजत नाही त्याला मृत्यू सत्वरच गाठणार हे ओळखावे. दुसऱ्याच्या नेत्रात आपली प्रतिमा दिसणे बंद झाले, रात्री इंद्रधनुष्य आणि दिवसात तारे दिसले तरी मृत्यू जवळ आला असे समजावे. नासिकाग्र वक्र झाले, कान थंड पडू लागले तर मृत्यू लवकरच गाठणार यात शंका नाही. तसेच जिभेचे टोक काळे पडले, मुख अरक्त म्हणजेच लाल झाले, एक एक इंद्रिय आत जाऊ लागले तर तत्काळ मृत्यू येणार असे समजण्यास हरकत नाही. एखादा रोग झाला असताना आपण उंट आणि गाढव यांनी ओढलेल्या वाहनात बसून दक्षिण दिशेकडे जात आहोत असे स्वप्नात दिसले तरीही तत्काळ मृत्यू येणार असे समजावे. आपल्याला कोणी ओढून नेत आहे असे दृश्य स्वप्नात दिसले तरी मृत्यू सत्वर येणार असे निश्चित समजावे. अगर का कानात बोटे घालून ती घट्ट दाबून धरल्यानंतर जर का कसलाच आवाज ऐकू आला नाही तरी देखील असे समजावे. तसेच डोळ्याच्या पापण्या बोटाने घट्ट दाबून धरल्या असत्या तेजस्वी प्रकाश दृष्टीस पडला नाही, बिंबी आत ओढली जाऊन बिंबीच्या जागी केवळ छिद्र दिसू लागले तर मृत्यू त्वरित गाठणार हे निश्चित समजावे. आपण आजारी असताना पाण्यात चिखलात अथवा प्रदीप्त अग्नीत पडलो आहोत असे दिसले व त्यातून बाहेर पडण्यापूर्वीच स्वप्न संपून जाग आली तर आयुष्याचा ग्रंथ आटोपला आहे असे कुशाल समजावे. आलं का अशा प्रकारे मृत्यूची लक्षणे जाणून शहाण्या मनुष्याने मन एकाग्र करून ध्यान करावे. या जगात अमर कोण आहे? शरीराची कितीही काळजी घेतली तरी मृत्यू एक ना एक दिवस गाठणारच आहे, तेव्हा त्याचे मुळीसुद्धा भय न बाळगता ध्यानाचा अभ्यास सतत करीत राहावे. ज्याच्या कोणत्याही वासना शिल्लक नाहीत ते मृत्यूनंतर मुक्त होतात. वासनाचा प्रतिबंध असेल तर मुक्ती मिळण्यासाठी आणखी काही जन्म घ्यावे लागतील, परंतु काहीही झाले तरी केलेला अभ्यास केव्हाही फुकट जाणार नाही हे निश्चित समज. अभ्यास करीत असता तो पूर्ण होण्यापूर्वी मध्येच मृत्यू आला तरी त्या अभ्यासकाला दुर्गती केव्हाही प्राप्त होणार नाही. अश्वमेधादी यज्ञ करणाऱ्या याज्ञिकाला मृत्यूनंतर जे स्थान लाभते त्या स्थानाप्रत जाऊन व तेथील अनेक दिव्य भोग भोगून हा योगाभ्यासी पुन्हा परत येऊन पृथ्वीवर जन्म घेतो. पूर्वजन्मीचे ज्ञान तो विसरलेला नसतोच व त्यामुळे उर्वरित ज्ञान संपादन करून तो अखेर मुक्त होतो. आता अंतकाल प्राप्त झाल्यावर काय करावे ते सांगतो. प्रभू सांगतात की अंतकाल जवळ आलेला आहे समजल्यानंतर काय करावे. त्यावेळी प्रथम आसन घालून मन स्थिर करावे, डावी टाच गुदावर दाबून उजवा पाय मांडीवर ठेवावा, आपण वायू वर खेचावा, हनवटीवरी लावून बोटे सहस्रांदावर ठेवावीत, मन पूर्णपणे ताब्यात घेऊन इंद्रिय मनात लीन करावीत, मन प्राणात लीन करावे, नंतर प्रणवोच्चार करीत व परमात्म्याचे चिंतन करीत पंचप्राण एकवटून सुषुम्ना मार्गाने प्राण वर न्यावीत व मस्तकाची टाळू भेदून मुक्त व्हावे. हे सर्व साधण्यासाठी सतत योगाभ्यास करीत राहणे मात्र आवश्यक आहे. आलं का हे संसारात स्त्री पुत्रादी जन केवळ आशेमुळेच आपल्याशी गोड बोलतात व आपल्या आज्ञा पाळतात.
आपण मेल्यावर मात्र आपल्या प्रेताजवळ क्षणभर देखील उभे राहू शकत नाही. जसे घर उभे आहे तोवरच मुंग्या घुशी तिथे बिळे करून टाकतात, परंतु एकदा का ते घर पडले की हे प्राणी ती जागा सोडून पुढच्या कडे पळून जातात. स्त्री पुत्रांना आपण जोवर त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी पुरवित आहोत तोवर ते आपलेपणाने वागतात, परंतु एकदा का हे बंद झाले व आपण म्हातारपणामुळे थकून गेलो की आपली एकही आज्ञा ते पाळत नाहीत. त्यात आपल्याला रोग होऊन आपण पराधीन झालो तर मग विचारूच नका. मग हे स्त्री पुत्र आपल्या मरणाचीच वाट पाहू लागतात. तेव्हा अशांच्या मोहात गुंतून राहणे केव्हाही योग्य नाही. त्यापेक्षा प्रथमापासूनच आत्मोद्धाराचा मार्ग पाहावा हे बरं. यासाठी रोज थोडासा अभ्यास केला तरी चालेल, मात्र तो उमेदीने करावा, आळस टाकून करावा. वासरांची शिंगे हळूहळू वाढत जाऊन पुढे केवढे तरी मोठे होतात. योगाभ्यासात देखील प्रगती सावकाशच होते, परंतु कालांतराने अभ्यास पूर्ण होतो. हे आलं का, मी ब्रह्म आहे असे सदैव ध्यान करीत अखेर ब्रह्मरूप होऊन जावे. हा सर्व अभ्यास ईश्वराला पूर्णपणे शरण जाऊन करावा म्हणजे यश निश्चित आहे. तसेच हा अभ्यास करताना मन सदैव प्रसन्न ठेवावे. मग प्रसन्न ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजेच माझ्या सुंदर सगुण स्वरूपाचे सतत ध्यान करणे. अशा प्रकारे प्रभू दत्तात्रयांनी मृत्यू कसा ओळखावा आणि मृत्यूसमयी काय करावे हे राजा आदरकला सांगितले आहेत. आपणही याप्रमाणे हा उपदेश प्रभू दत्तात्रयांनी आपल्याला सांगितला आहे तो आत्मसात करावा. या ठिकाणी हा 36वा अध्याय समाप्त होत आहे. जय जय गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. यापुढील अध्यायामध्ये अलर्क राजाने प्रभू दत्तात्रयांना प्रश्न विचारला की मी फक्त तुम्हाला वंदनच केलेले आहे तरी तुम्ही प्रसन्न आहात, तर कशा प्रकारे काही मानवाने गुरु आणि वेदांत यांचा अमरण सेवा करावी असे ज्ञानी लोक सांगतात ते ज्ञान आम्हाला सांगावे. अशा प्रकारचा प्रश्न अलर्क राजाने प्रभू दत्तात्रयांना विचारला आहे ते आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत. जय जय गुरुदेव दत्त.